स्टार्टिंगला जेव्हा इंजिनियर स्ट्रगल करत असतो तेव्हा स्टार्टिंगला त्याला प्लॅन्स कसे भेटतात, काय असतात प्लॅन्स आणि कशा पद्धतीनं प्लॅन्स आपण डिझाईन करतो, मार्केटमध्ये आपला क्लायंट कसे तुम्हाला प्लॅन देतात आणि ते प्लॅन्स तुम्ही कसे डिझाईन करणार, ह्यावरच आज आपण छोटासा एक डेमो घेतलेला आहे. एक क्लायंट आहे, त्यांचा आपण प्लॅन इथं बनवणार आहोत. ऐकायची आहे मेन रोडच ही डिझायनिंग आहे, 45x18 ची ही साईज आहे. चला सर्वात पहिले आपण एक रेक्टॅंग्युलर घेऊया आणि यामध्ये इथं साईज टाकूया. पण एक लक्षात ठेवा, यामध्ये आपण फिट की मीटर हे पहिले कन्फर्म करायचं आहे. आता समोरच्या क्लायंटनं आपल्याला फिटमध्ये साईज सांगितली, जशी की त्यांनी सांगितली समोरच्या क्लायंटनी 45x18 feet, तर ह्या साईजमध्ये तुम्हाला प्लॅन करायचा आहे. तर तुम्ही डायरेक्टली कॅडची इथं सेटिंग चेंज करायची आहे आणि आर्किटेक्चरल घ्यायची आहे आणि त्यांच्या समोरच लगेच तुम्ही हा प्लॅन बनवून दाखवायचा आहे इंचेसमध्ये. ठीक आहे, सर्वात पहिले एक रेक्टॅंग्युलर घ्यायचा आहे आणि पहिली साईज इथं तुम्हाला इन्सर्ट करायची आहे 45 feet आणि कॉमा देऊन काय करायचं इथं 18 feet. तर हाच ही साईज आहे आणि ही रोड टच आहे. तर सर्वात पहिले यामध्ये एक लाईन टूल इथं मी घेतलेली आहे आणि इथून जो रोड आहे तो 10 feet समोर आहे, पहा आहे 10 feet समोर आहे आणि इथंसुद्धा एल एंटर करून इथंसुद्धा मी एक एफेक्ट करतो. इथं रोड म्हणण्यापेक्षा स्टार्टिंग रोडची स्टार्टिंग 10 feet आहे, तर मी इथं एफेक्ट करतो आहे आणि इथंसुद्धा 10 feet, म्हणजेच इथं ऑलरेडी स्पेस सोडायचा आहे आपल्याला. त्यांच्या प्लॅनच्या अकॉर्डिंग ऑलरेडी 10x10 feet तुम्हाला पार्किंग स्पेस ऑलरेडी सुटलेला आहे आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शन एवढ्या एरियामध्येच करायचे आहे. तर मी तोच कन्स्ट्रक्शन बनवण्यासाठी इथं आता रोड आहे, तर तो रोड काढतो आहे मी इथे. आणि एफ एंटर मी हे डिलीट करून टाकतोय, देतोय पहा. म्हणजेच मेन प्लॅनिंग पासून आपली जी साईज आहे ती 10 feet इथं सोडलेली आहे, पहा दिसते प्लॅनिंग मध्ये. आता हा जो मेन प्लॅन आहे हा किती स्क्वेअर फीटचा आहे, सर्वात पहिले एक टेक्स्ट घ्यायचा आहे तुम्हाला आणि साईटला याची डिटेल्स सुद्धा काढायची आहे. ओके, आता यामध्ये रोड हा कितीचा दिलेला आहे पहिले ते समजून घेऊया. इथं ऑफसेट देऊया, रोड हा 20 feet समोर आलेला आहे, पहा इथून 20 feet आणि इथून सुद्धा 20 feet आणि हाच रोड कंटिन्युअसली समोर गेलाय. म्हणजेच मी इथे सुद्धा एक लाईन देतोय आणि इथे सुद्धा लाईन देतोय. तुम्ही म्हणणार साईडला लाईन्स का घेतली, कारण की इथं EX म्हणजेच एक्सटेंड इथं पण असेल, पहा टूल. मी इथे एक्सटेंडवर क्लिक करतो, लास्टची लाईन क्लिक करून एंटर करतो आणि हा रोड जशाच तसा समोर जाऊ देतो. परत EX एंटर ही लाईन सिलेक्ट करतोय आणि स्पेस प्रेस करून हा रोड पण समोर जाऊ देतोय आणि बाकीच्या ह्या सेगमेंट ज्या एक्स्ट्रा घेतल्या होत्या शिफ्टिंगसाठी, लाईन शिफ्टिंगसाठी त्या डिलीट केल्या. तर ह्या टाईपची इथं चोफुली आहे आणि इथं तुम्हाला एक प्लॅन बनवायचा आहे छोटासा. तर तुम्ही कसा करणार, आता सर्वात पहिले क्लायंटला तुम्ही सांगू शकता की इथं सेटर्स वगैरे तुम्ही टाकू शकता किंवा कमर्शियल प्लॉट्स आहे हा, याच्यावर कमर्शियल तुम्ही काम करू शकता. तर हा कमर्शियल आहे हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलंच आहे, पण तुम्ही तुमच्याकडनं एक आयडिया देऊ शकता ॲज अ इंजिनियर तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, यामधून सर्वात पहिले तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ह्या रोडवर जर सिग्नल असेल तर तुम्ही त्या अनुषंगाने प्लॅनिंग करायची आहे, की सिग्नल असेल तर तुम्हाला पार्किंग किती पार्किंगची किती मान्यता आहे ते पण पाहायचं आहे, किंवा याच्यामध्ये ड्रेनेज कुठून आहे. तर हा एक सिंपल आणि सरळ सरळ प्लॅन आहे, याच्या समोरूनच या रोडला अशी भिडून एक ड्रेनेज गेलेली आहे ह्या साईडला, अशी दोन्ही साईडला गेलेली आहे आणि ह्या साईडला समोर फ्लो झालेली आहे ती. आणि म्हणजेच ह्या साईडचा सुद्धा इकडं आणि ह्या साईडचा सुद्धा इकडं आणि ह्या साईडचा सुद्धा, म्हणजेच इकडे म्हणण्यापेक्षा तुम्हाला सर्वात पहिले क्लायंटला विचारायचं आहे की नॉर्थ डायरेक्शन कुठला आहे. म्हणजेच एक डायरेक्शन जर तुम्हाला कळला तर बाकी सर्व तुम्हाला समजून जाईल. त्यासाठी नॉर्थ डायरेक्शन इथं सेट करायचं आहे. मी इथं एक सर्कल घेतोय पहा आणि त्या पद्धतीने इथं नॉर्थ डायरेक्शन मी केलेलं आहे. आता ही साईट्स मी व्हिजिट केलेली आहे त्यामुळे मला डायरेक्शन वगैरे संपूर्णरित्या माहिती आहे, पण तुम्ही तसं क्लायंटला विचारून घ्यायचं आहे की नॉर्थ डायरेक्शन कुठल्या साईडला आहे. मी इथं सिलेक्ट करतो, MI क्लिक करतो आणि इथं डायरेक्शन याचं देऊन टाकतोय पहा. आणि इथं ट्रीम आणि याच्यामध्ये H एंटर करून इथं दोन हॅचेस घेतोय पहा.
डायरेक्शन दाखवण्यासाठी तुम्ही इथं परत इथं सी ओ स्पेस करून इथं कॉपी केलंय आणि हा जो डायरेक्शन आहे तो मी दाखवलाय नॉर्थ म्हणून. तुम्ही एन पण प्रेस करू शकता डायरेक्टली. ठीक आहे, तर ह्या टाईपचं आपण इथं डायरेक्शन दाखवलं. तर प्लॅनिंग काही या पद्धतीनं आपण करायची आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही प्लॅनिंग करते वेळेस त्याचे लेयर्स असणे गरजेचं आहे. सध्या हा जो प्लॅन आहे हा एवढ्याचा आहे, तर हा कुठल्या लेयर्समध्ये राहणार आहे, ऑलरेडी लेयरचं लेक्चर सुद्धा झालेलं आहे. मी वॉल या नावाने लेयर बनवलेली आहे आणि त्यामध्येच मी इथं काम करणार आहोत. म्हणजेच या वॉल या लेयरमध्ये मी त्याची विड्थ वगैरे ऑलरेडी सेट केलेली आहे. तुम्ही या आधीचं लेक्चर पाहिलं तुम्हाला समजून जाईल. आता यामध्ये तुम्हाला हा एरिया किती स्क्वेअर फीटचा आहे हा कस्टमरना कस्टमरच्या जर लक्षात नाही आला, सपोज सर माझे एवढा आहे तर हा एरिया कितीचा आहे, तर हा समजण्यासाठी पण तुम्हाला एक ट्रिक आहे. जस्ट सिलेक्ट करायचा आहे जो एरिया तुम्ही समोरच्या क्लायंटने दिलेला आहे आणि त्याला एल आय प्रेस करायचा आहे, म्हणजेच लिस्ट आणि कीबोर्डवर एंटर किंवा स्पेस बटन प्रेस करायचं आहे. इथं स्क्वेअर फीटचा एरिया तुम्हाला येऊन जाईल, पहा. ठीक आहे, तर इथं एरिया आलेला आहे पहा 810 स्क्वेअर फीट. म्हणजेच हा एरिया तुम्ही डायरेक्टली कॉपी करू शकता. ठीक आहे, इथं सर्वच दिले जाते स्क्वेअर इंचेस आणि पॅरामीटर्स. मी इथं स्क्वेअर फीट घेतोय आणि ह्यालाच काय करतोय एरिया, आणि हा एरिया इथं दिलेला आहे. आता ह्या टेक्स्टला सुद्धा मी एका लेयर्समध्ये टाकतोय पहा. इथे लेयर्समध्ये इथं टेक्स्टची लेयर आहे पहा, आणि ह्या टेक्स्टला मी इथं हाईट सुद्धा करून घेतोय पहा हाईट. तर अशा पद्धतीने इथं टेक्स्ट सुद्धा झालेला आहे माझा आणि इथं मला प्लॅनिंग सुरू करायची आहे. जसे इथं ऑफसेट घेतोय मी इथे आणि डायरेक्टली मी इथं 9 इंचेसची आउटर वॉल दिलेली आहे, कारण की कमर्शियल प्लॉट्स आहेत. फ्युचरमध्ये हा सेफ्टीच्या याच्यामध्ये एकदम परफेक्ट असला पाहिजे आपला प्लॅन, म्हणजे जेणेकरून कुणाची इथं जर शटर असेल तर लगेच तो कोणी फोडला नसला पाहिजे. जर सिंगल स्टोनचं बांधकाम असेल तर लगेच फुटेल. तर आपण डबल स्टोनचं घेणार आहोत आणि हॅवी RCC सोबत करणार आहोत. हे पाहूया नेक्स्ट. आता यामध्ये डायरेक्टली मी ऑफसेट दिलंय मध्ये आणि ते कितीचं दिलंय ते पण पाहूया. मी डायरेक्टली कशामध्ये जातो, इथं डायमेन्शनची लेअर नाही बनवलेली आहे, तरी पण इथं डायमेन्शन्स घेतोय पहा मी इथे. तर ह्या टाईपचं पहा डायमेन्शन्स घेतलंय. तर इथं डायमेन्शन आपला 9 इंचेसचं आलेला आहे जे तुम्हाला दिसत आहे पहा. एवढं झाल्याच्या नंतर डायरेक्टली मी लेयर्स या ऑप्शन वॉल या लेअरवर जातोय आणि डायरेक्टली मी इथं प्लॅनिंग सुरू करतोय पहा. तर इथं आपल्याला क्लायंटने 3 सेटरचं टार्गेट दिलेलं आहे, तर आपण 3 सेटर आणि वरी 1 BHK आपण बनवणार आहोत. ऑब्व्हियसली 3 सेटर आणि 1 BHK म्हणजेच इथं पहा कमर्शियल खाली घ्यायचा आहे आणि वरच्या फ्लोअरवर राहण्यासाठी सुद्धा जागा बनवायची आहे आपल्या क्लायंटसाठी. तर पाहूया बनेल का आपल्याला. सर्वात पहिले यामध्ये इथं ऑफसेट घ्यायचा, पण ऑफसेट घेते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, हा युनियन आहे म्हणजेच हा पूर्ण होलो सर्कल आहे, म्हणजेच हा पॉली आहे. जर तुम्हाला इथं वेगवेगळा करायचा असेल तर याला एक्सप्लोर करा आणि यामध्ये वेगवेगळ्या सेगमेंट होतील पहा. आता म्हणजेच याला तुम्ही सहजरित्या ऑफसेट घेऊ शकता. मागच्या साईडनं ऑलरेडी हा पूर्ण ब्लॉक भरलेला आहे, हा भरलेला आहे पूर्ण, आणि तुम्हाला एवढ्यातच प्लॅनिंग करायची आहे. तर त्या अनुषंगाने इथं मी ऑफसेट देतोय आणि ही ऑफसेट कितीची राहणार आहे, आपल्याला जर वर जाण्यासाठी जर जागा दाखवायची असेल तर कितीची दाखवायची आहे, तर मी इथं दाखा 2.5 फीटची, म्हणजे जागेच्या अभावी मी इथं 2.5 फीटच्या स्टेप घेतलेल्या आहेत. आणि त्या कशा घेतलेल्या आहेत ते पहिले सांगतोय मी. इथं 2.5 फीट इथं मी पहिली स्टेअरकेस घेतलेली आहे आणि यामध्ये इथं मी दिलेला आहे 6 इंचेसचा डिस्टन्स. आणि परत यामध्ये परत घेतलेला आहे 2.5 फीट. ओके, आणि यामध्ये दिलेला आहे वॉलचं डिस्टन्स जे की 9 इंचेसचा आहे. ओके, आणि इथून तुम्हाला सेटर सुरू करायचे आहे. परत मी इथं डायमेन्शन्स घेतोय पहा, कितीचं डायमेन्शन आहे 37. आता 37 डिवायडेड बाय किती करायचे आहेत आपल्याला 3. तर मग लगेच कॅल्क्युलेटर तुम्हाला ओपन करायचं आहे, तर या कॅल्क्युलेटरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑलरेडी कॅल्सी इथं ओपन होती, परत एकदा इथं ओपन करतोय पहा. इथं कॅल्सी ओपन केली पहा. तर यामध्ये आपल्याला ही साईज टाकायची आहे. साईज किती आहे 37, राऊंड अप 37 घेतली आणि डिवाइड घेतले पहा इथं डिवाइड 3, आणि टोटल किती होणार आहे हे पाहायचं आहे. तर आपल्याला 12 12 इथं
फीटच्या ह्या साई रूम बनणार आहेत. म्हणजेच खूप 12x18 नेराबाव 12x17 इथं आपल्याला सेटर्स बनणार आहेत. तर तेच आपण पाहणार आहोत इथं. इथं काय करूया, क्लोज किंवा याला मिनिमाइज करून ठेवतो इथं. आणि डायरेक्टली आपल्याला काय करायचं इथं, प्लॅनिंग करायचं. आणि साईज किती होती ती एकदा परत एकदा दाखवतोय तुम्हाला, 12x12 फीटच्या. म्हणजेच मधली साईज ही 12ची आली पाहिजे. चला पाहूया इथं. आणि पहिली साईज घेऊया आपण ऑफसेट देऊन. आणि तुम्हाला इथं 12 फीटची इथं साईज दिली, पहा इथं आहे 12 फीटची. आणि यामध्ये जो 6 इंचेसचा इथं तुम्हाला काय करायचं आहे, वॉल डिस्टन्स. आणि परत घेतला इथं किती, 12 फीट. आणि यामध्ये सुद्धा कितीचा, 6 इंचेसचा तुम्हाला वॉल डिस्टन्स घ्यायचा आहे. आणि आता सर्वांची साईज तुम्हाला इथं दाखवायची आहे. मी ही साईज लास्टची जे सेटर आहे त्याची सुद्धा 12 फीट 3 इंचेस घेतली. आणि बाकी सगळ्यांची पहा 12x12 आली. ठीक आहे, एक सेटर हे मोठं झालंय तुमचं. ठीक आहे, तर हे सेटर डबल सेटरनं येणार, म्हणजेच याला 2 सेटर राहणार, या साईडनं सुद्धा आणि या साईडनं सुद्धा. ठीक आहे, प्राईम सेटर राहणार ते. आता हे सर्व तर आपण जागा सोडलीत, पण आपण वर जाण्यासाठी काही स्टेअर्सची इथं मॅनेजमेंट करणार आहोत, तर ते पाहूया. सर्वात पहिले इथं तुम्हाला ऑफसेट द्यायचं आहे. आणि ते पण कितीचं घ्यायचं आहे, 3 फीटचं ऑफसेट घ्यायचं आहे. मी इथं 3 फीटचं ऑफसेट घेतलंय. आणि इथं टी आर एंटर, आणि ह्यानंतरची सगळी स्टेअर डिलीट केली पहा. ठीक आहे, आता यामध्ये थोडी एक्स्ट्रा जागा दिली मी, कारण की इथून मला काय करायचं आहे, स्टेप तशा राऊंडेड स्टेप घ्यायचे आहेत. मी आय थिंक हा पण डिलीट मला करावा लागेल. ठीक आहे, मी एल एंटर करून हा कंटिन्यू करतोय पहा इथं आहे. तर ह्या टाईपचं मी इथं काय बनवलंय, स्टेअर बनवल्यात. म्हणजे माझ्या 3 स्टेप तर इथंच आल्यात, 1 2 3 4. ठीक आहे, आता यामध्ये मला बाकीच्या स्टेप इथं कंटिन्यू करायचे आहेत ऑफसेट. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका, आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.